ते चार दिवसापासून अवकाळी आणि सोसाट्याचा वारा चालू आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं गहू असेल ज्वारी असेल फळबागाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। बीड जिल्ह्याला पालकमंत्री भेटून जवळजवळ एक वर्ष पूर्ण झाले पण तरी सुद्धा आमच्या पालकमंत्र्यांनी अजून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा तोंड सुद्धा दाखवलेलं नाहीये। या तलवाडा महसूल मंडळामध्ये जातेगाव महसूल मंडळामध्ये तर अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले या तहसील तलवाडा महसूल मंडळामध्ये एका शेतकरी महिलेच्या घरावरचे पत्र उडून गेले आणि तो पत्र तिच्या पाठीमध्ये घुसल्यामुळे ती शेतकऱ्याचा एक कागद फाटल्यासारखा तिची पाठ दारदारा फाडली। त्यानंतर केज मधला एका शेतकरी काल वीज पडून त्याचा मृत्यूमुखी पडला। इथं मुर्दे पडत असताना सुद्धा या पालकमंत्र्याला जाग यायला तयार नाही। आमची पालकमंत्र्याला विनंती आहे की आम्ही शेतकरी आज मरतोय अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमचे मायबाप आहेत, तुम्ही तात्काळ या गावांना भेटी दिल्या पाहिजे, आमच्या बीड जिल्ह्याला दर्शन दिलं पाहिजे। नसता हा शेतकरी तुम्हाला शेतकरी स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि आज आम्हाला पालकमंत्री कोण आहेत गावगावात माहित नाही, आमच्या शेतकऱ्यांनी पाहिलं नाही म्हणून आज पालकमंत्री हरवलेत, पालकमंत्री बेपत्ता झालेत म्हणून आज गावागावाच्या ग्रामपंचायतीवर आणि गावागावाच्या मारुती मंदिरावर आम्ही हे पोस्टर चिकटवतोय आणि पालकमंत्री ज्या शेतकऱ्याला सापडतील ज्यांना कुणाला सापडतील त्यांना 51,000 रुपयाचं बक्षीस आम्ही शेतकऱ्यांनी आज जाहीर केलेलं आहे। तात्काळ पालकमंत्र्यांनी याची दखल घेतली पाहिजे, बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर यायला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याच्या भावना लक्षात घेऊन शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपयाची नुकसान भरपाई आणि हा बीड जिल्हा 5 दिवस सलग पाऊस झाल्यामुळे नैसर्गिक आपत्ती हा घोषित झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत भेटली पाहिजे, तात्काळ पंचनामे सुद्धा या शेतकऱ्यांचे चालू झाले पाहिजे। तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो। कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध, तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध। पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर।